अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील चिंचखेडा तवा येथून श्री क्षेत्र शेगावकडे जाणारी श्री संत गजानन महाराजांची पायी दिंडी भक्तिमय अशा वातावरणात मार्गस्थ झाली असून गेल्या 5 वर्षांपासून चिंचखेडा तवा येथील जवळपास 200 ते 300 भाविक या दिंडीमध्ये सहभागी होत श्री क्षेत्र शेगाव येथे दर्शनासाठी जात असतात। यावर्षी देखील 11 जानेवारी रोजी सकाळी या दिंडीचा प्रवास सुरू झाला असून येत्या 16 जानेवारी मंगळवार रोजी ही दिंडी श्री क्षेत्र शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनासाठी पोहोचणार आहे। जय आपण बघत आहात जेबीएन महाराष्ट्र न्यूज। आज चिंचखेडा तवा ते श्री संत गजानन महाराज शेगाव व्यास पालखी सोहळा हा निघाला आहेत। आपल्यासोबत आहात संपूर्ण भावभक्ती, आज आपल्यासोबत आहात आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी श्री संत गजानन महाराज व लखनजी महाराज आज आपल्याला थोडक्यात माहिती आहेत। माऊली दिंडी सोहळा हा आज निघाले, किती दिवसामध्ये पोहोचणार आहात? दिंडी सोहळा हा 6 दिवसात त्या ठिकाणी, म्हणजे पहिला दिवस चिंचखेड्याहून त्या ठिकाणी प्रस्थान झाल्यानंतर असे शेगावच्या दिशेनं निघाल्यानंतर मध्ये 5 मुक्काम त्या ठिकाणी पडतात आणि 6वा मुक्काम हा श्री संत श्री क्षेत्र गजानन महाराज संस्थानमध्ये हा 5-6व्या दिवसाचा मुक्काम त्या ठिकाणी राहतो। ओके, बरं, टोटल किती महिला आणि पुरुष सहभागी झालेले? त्याच्यामध्ये अजून 250 जवळपास महिला आणि पुरुष त्या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। म्हणजे अजून तसे तसे दिंडी आपली पुढे प्रवेश करेल तर तशी आपल्या दिंडीमध्ये सहभागी होतील। इथून पुढे जसे जसे निघणार आहेत, जशी जशी गावं आपली रस्त्यामध्ये लागणार आहे मुक्का, म्हणजे तिथून तिथून वारकरी मंडळी याच्यामध्ये सहभागी होणार आहेत। आपलं किती वर्ष आहे दिंडीचं? आज आपल्या दिंडीचं ह्या वर्षी 5वं वर्ष आहे, परंतु मध्ये 2 वर्ष खंड पडला, कोरोनाचा जो काळ होता त्या काळामध्ये आपण दिंडी घेऊन जाऊ शकलो नाही, म्हणून हे या ठिकाणी 5वं वर्ष आहे। श्री गजानन महाराज की जय। अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये श्रींची पालखी चिंचखेडा ते शेगाव हा 5 दिवसाचा प्रवास अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये वारकरी या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। तसेच भजनी मंडळी, वादन करणारी मंडळी आणि विशेष करून महिला मंडळींचे जास्त या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सर्वांचं पालखी सोहळ्यामध्ये या ठिकाणी सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि असाच प्रवास श्रींच्या आशीर्वादानं आमचा मंगलमय होवो ही श्रीचरणी प्रार्थना। आज चिंचखेडा तवा ते श्री क्षेत्र संत गजानन महाराज शेगाव या ठिकाणी पालखी पायी सोहळा निघालेला आहेत आणि त्या पालखी सोहळ्यामध्ये हे बघा छोटे छोटे बाळ सुद्धा सहभागी झाले, तर काही मुलं आहेत त्यांनाच आपण काही प्रश्न करूयात। आपलं नाव काय? आपल्या दिंडी आज कुठे निघाली? शेगाव। किती दिवसामध्ये पोहोचणार आहे दिंडी? ओके, कसं वाटतंय तुम्हाला आज मित्रांनो? खूप आनंद वाटतोय, बघा लहान लहान बालक सुद्धा या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत। पहिला मुक्काम कुठं होणार आहे तुमच्या दिंडीचा? तुम्हाला तोरणाळाला पहिला मुक्काम होणार आहे। नमस्कार, आपण बघत आहात जेबीएन महाराष्ट्र न्यूज। आज चिंचखेडा तवा ते श्री संत गजानन महाराज शेगावी दिंडी मार्गस्थ होत आहे आणि या दिंडीमध्ये संपूर्ण महिला आणि पुरुष सहभागी झालेले आहेत। आपण बघू शकतात की खूप महिला आणि पुरुष या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत। तर आपल्यासोबत आज श्री संत उषाताई महाराज हेच आपल्याला थोडक्यात माहिती देणार आहेत। तर पहिला प्रश्न करूयात उषाताई महाराज यांना। तर नमस्कार माऊली, आज आपली दिंडी मार्गस्थ होते श्री संत गजानन महाराज शेगावी, तर आपल्या गावामध्ये कसं वातावरण निर्माण झालं आहे आणि तुमच्या मनाला काय वाटतं की आपली दिंडी कशा स्वरूपामध्ये पोहोचेल? तर आपल्या गावातील अंगणवाडी सेविका सुद्धा या दिंडीमध्ये सहभागी झाले आहेत, त्यांनाच आपण काही प्रश्न करत। ताई, आज कसं वाटतं तुम्हाला दिंडी आपली संत गजानन महाराज शेगावी निघाली?
आज सकाळपासून सगळे भक्ती मंडळ सकाळी 8 वाजता दिंडीची तयारी. दरवर्षी नेहमीप्रमाणे आपली दिंडी जात राहते गावामधून. नेहमी अशीच चालत राहावा अशी गजानन बाबाचं प्रार्थना. ओके, धन्यवाद ताई. नम झावे आवडीले, नम झावे आवडीले, झावे आवडीले, नम झावे आवडीले, पावन गुरु भक्तीने, गुरु भक्तीने, आवे थांबणं मागे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.